नाव जाचे हा उन्नत हा माझा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा अभिमान विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे. आता आजच्या ठळक घडामोडी. मंडप संघटना, बग्गी संघटना, टेंट डीलर या सर्वांनी 500 लोकांसाठी परवानगी मिळावी म्हणून एक दिवसाचे धरणे आंदोलन करून दिले निवेदन. गळा येथे शिवसेनेमार्फत जनता दरबारचे दुसरे आयोजन करून सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत नागरिकांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी हेमंत साळुंके यांनी केले प्रयत्न. ऑल महाराष्ट्र टेंट डीलर ऑर्गनायझेशन संघटनेने राज्यात लग्न समारंभात 500 लोकांसाठी परवानगी द्यावी म्हणून आज क्युमेन क्लब या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू करून बग्गीवर जाऊन मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात जवळजवळ 8 महिन्यापासून उपासमारीची वेळ आली आहे. संपूर्ण व्यवसाय बंद असल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. कोरोना महामारीची संपूर्ण काळजी घेऊनच आम्ही 500 लोकांसाठी परवानगी मागत आहोत. त्यात कंपल्सरी मास्क लावणे, सॅनिटाईज वेळोवेळी वापरणे ही सर्व काळजी घेऊन आमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी या मागण्यासाठी एक दिवसाचे धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले. यावेळी रमेश तलवारे, दिलीप पारख, गोकुळ बुद्रुक, धनराज माळी, किशोर संचेती, पंकज ठाकूर, सुनील सोनार, दिनकर पाटील, सुनील यादव, शशीदादा जोशी, विकन चौधरी, सचिन गवळी, रामेश्वर महाराज, अल्पेश शाह, ललित वाघ, शिव महाराज, इतर संघटनेचे पदाधिकारी व सभासद जिल्हा मंडप डेकोरेशनचे एक दिवशीय धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. आज आम्ही 2 नोव्हेंबर 2020 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र वेलफेअर टेंट वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या अधिपत्याखाली आज धुळे जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशन हे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करीत आहोत. आमच्या प्रमुख मागण्या, आम्हाला उद्योगाचा दर्जा मिळावा, 500 लोकांसाठी विवाह कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात यावी, आम्हाला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा, GST 18% 5% करण्यात यावा, यासाठी आम्हाला धुळ्यातील घोडा व बग्गी असोसिएशन, लाइटिंग डेकोरेटर्स असोसिएशन, लॉन्स व मंगल कार्यालय असोसिएशन, तसेच व्यावसायिक छायाचित्रकार, तसेच पुरोहित संघ व बँड असोसिएशनचा संपूर्ण पाठिंबा आहे. त्या पाठिंब्यावरच आज आम्ही हे लाक्षणिक उपोषण करत आहोत. सरकारने आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या अशी आमची मागणी आहे. आम्हाला 500 लोकांची लग्नाला परवानगी मिळण्याबाबत आंदोलन आहे. आमच्या घोड्या असोसिएशनतर्फे आमच्या बऱ्याचशा लोकांचे खूप हाल होऊ राहिले. लग्न कार्याला घोडे नसल्यामुळे आमच्या घोड्यांची दुरावस्था होत आहे. आमच्या घोड्यांना कामं नाही, काही नाही. आता लग्नाच्या आम्हाला 500 लोकांची परवानगी मिळण्याबाबत आमचे धरणे आंदोलन आहे. चिंकळा येथे शिवसेनेमार्फत दुसऱ्यांदा जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते. हेमंत साळुंके यांच्या कार्यालयात जनता दरबार सुरू करण्यात आले होते. पहिल्या जनता दरबारच्या वेळी 50 नागरिकांनी आपल्या व्यथा व अडचणी सांगितल्या. त्याप्रमाणे रावसाहेब हेमंत साळुंके यांनी तक्रारीनुसार कार्यालयात जाऊन तक्रारींचे निवारण करण्याचे प्रयत्न केलेत. अडी अडचणी दूर करण्याचाही प्रयत्न केला. तसेच आजच्या जनता दरबारातही बरेच ग्रामस्थ आपल्या अडचणी घेऊन आलेत. प्रत्येकांशी बोलणी करून त्या कार्यालयाशी संपर्क करून
नक्कीच अडचणी सोडवल्या जातील. शिंदखेडा तालुक्यात सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांनी दिली. शेतकरी शेतमजूर आदींच्या समक्षावर प्रत्यक्ष चर्चा करून माहिती घेतली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे पदाधिकारी कार्यकर्ते जनता दरबारच्या वेळी उपस्थित होते. शिवसेना धुळे जिल्हा ग्रामीणच्या वतीनं शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ आणि शिरपूर विधानसभा मतदारसंघाच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात मागच्या सोमवारपासून आम्ही जनता दरबाराचं आयोजन केलेलं आहे. आजचा आमचा हा दुसरा जनता दरबार आहे. मागच्या जनता दरबारमध्ये आम्ही जवळजवळ 50 लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आणि बऱ्याचशा लोकांच्या तक्रारी अशा होत्या की गेल्या 2-2, 3-3 वर्षापासून संबंधित अधिकाऱ्यांकडे फिरत असताना देखील त्यांची कामं होत नव्हती, परंतु आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांचे प्रश्न तातडीने सोडवले आणि खऱ्या अर्थाने नागरिक समाधानी होऊन आमच्या या शिवसेना कार्यालयामधून गेले. आजही बऱ्याच नागरिक प्रश्न घेऊन आमच्यापर्यंत पोचलेले आहेत. त्यांचेही प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. शिवसेनेचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची 80% समाजकारणाची शिकवण घेऊन आम्ही आमच्या या धुळे जिल्हा ग्रामीणमध्ये काम करतो आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये आमच्या शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ असेल, शिरपूर विधानसभा मतदारसंघ असेल, यातील जे काही गोरगरीब जनतेची प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही निश्चितच प्रामाणिक प्रयत्न करू असा आम्ही या जनता दरबारप्रसंगी आश्वासन देतो. आणि ज्या काही नागरिकांच्या ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी आपण घेऊन याव्यात, त्या तातडीने सोडवण्याचा आम्ही निश्चित. त्यामध्ये महसूल खातं होतं, आरोग्य खात्याच्या संदर्भात ज्या काही बँकांच्या तक्रारी आल्या, काही महिला बाल विकास विभागाच्या तक्रारी होत्या, पंचायत समितीच्या होत्या, जिल्हा परिषदेच्या होत्या, काही वैयक्तिक भांडणं होती, तेही सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आजच्या बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.